जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता साधू महंतांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. वनवासात असताना रामानं कंदमुळं फळं खाल्ली आणि शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे असं आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलं. दुसरीकडे शरद पवार यांचं आव्हाडांना मुखसमर्थन आहे आणि तसं असू शकतं असं विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी म्हटलं. नाशिकमध्येही साधू महंतांनी आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका आता घेतली आहे. जितेंद्र आव्हाड बोल रहे हैं वो बिल्कुल गलत है, झूठा बोल रहा है. कभी भी किसी शास्त्र में ऐसा नहीं लिखा है कि भगवान जब वनवास गए थे तो मांसाहारी थे, और सभी जगह लिखा है कंदमूल फल खाते थे. वो 14 वर्ष तक जो वनवास में रहे वहाँ सभी प्रकार के जो कंदमूल और फल मिलते थे वही खाते थे, शाकाहारी थे. और हमारे शास्त्रों में उसका वर्णन है कि हे जे स्टेटमेंट आहे हे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेलं आहे. शरद पवारांनी त्यांना लगेच रोकायला पाहिजे होतं. असू शकतो मुख समर्थन, कारण की ज्या प्रकारचं राजकीय वातावरण चालू आहे त्या राजकीय वातावरणामध्ये राजकीय लाभ कसा घ्यावा हे पण त्यांच्या मनामध्ये असू शकतं, म्हणून त्यांनी केलं असेल असं स्टेटमेंट. तर आमच्या ह्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरनं वारंवार अशा पद्धतीचे हिंदू देवदेवतांचे अपमान करणारे स्टेटमेंट, 7 स्टेटमेंट माझ्याकडे आहेत त्यांच्या विविध नेत्यांनी केलेले. त्या संदर्भाने आज आम्ही या ठिकाणी तक्रार, प्रामुख्याने आज जितेंद्र आव्हाड यांच्यावर तक्रार करीत आहोत.